गेल्या 11 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेबांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक जे ऐरोलीमध्ये बांधलेलं आहे ते जनतेसाठी खुलं करत नाहीत. 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर अशा फक्त तारखा देतात. कन्फर्म असं आयुक्त काय आम्हाला तारीख देत नाहीत. गेल्या महिन्यामध्ये आम्ही मोर्चा काढला होता पालिकेवरती, परंतु तिथेही त्यांनी असं काही ठोस असं आश्वासन दिलं नाही आहे. त्याच्यामुळे 6 डिसेंबरला स्मारक खुलं करावं जनतेसाठी ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा उभारावा ही आमची मागणी आहे. नंतर पुनर्विकास बांधकामामध्ये अनियमितता आहे, त्याच्यामध्ये नियमितता असावी अशी आमची मागणी आहे. नंतर झोपडपट्टी वासियांचा जो विषय आहे ॲडव्होकेट यशपाल ओहळ जे त्यांनी घेतला आहे तो पूर्ण करावा. आणि सामाजिक कोणतंही भान आयुक्तांना नाही आहे, त्याच्यामुळं आयुक्त फक्त पर्सेंटेजवरी काम करतात असं माझं ठाम मत आहे. म्हणून आयुक्तांना इथून हटवा अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि हटवूनच चालणार नाही, त्यांची चौकशी लागली पाहिजे आणि आयुक्तांना घरी बसवलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी. ह्यासाठी ही आज निदर्शनं आहेत. जर ही आमची मागणी पालकमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जर केलं नाही तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन पक्षाचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या सांगण्यावरून आझाद मैदान या ठिकाणी आम्ही मंत्रालयावरती मोर्चा काढू असं मत आहे. आम्हाला लेखी स्वरूपात अशी तोडकी मोडकी त्यांनी उत्तरं दिलेली आहे जी बोळवण करतात अशा पद्धतीने. ठोस असं काही त्यांनी आम्हाला उत्तर दिले नाही, हो करू सांगू पाहू असंच करतात. त्याच्यामुळं हे निदर्शनं हे प्राथमिक आम्ही केलेलं आहे, पण असं तीव्र स्वरूपात प्रत्येक वार्डवाईज आम्ही करणार आहेत. ॲडव्होकेट यशपाल ओहळ यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणसुद्धा आम्ही करणार आहोत. पण ह्या आयुक्ताला एका महिन्याच्या आतमध्ये हटवलं पाहिजे सरकारने. उद्धव ठाकरे साहेबांनी हटवलं पाहिजे, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हटवलं पाहिजे आणि अभिजित बांगर यांची चौकशी लावली पाहिजे असं आमचं मत आहे. साहेबांचे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आम्ही 8 तारखेला भव्य इशारा मोर्चा काढला होता आणि त्यावेळेस आम्हाला बोळवणचं पत्र की करू बघू ठाऊस असं जे 6 डिसेंबरला स्मारकाचं उद्घाटन आम्ही करणार किंवा झोपडपट्ट्यांचे प्रश्न या 2 महिन्यात आम्ही ओळखपत्र तयार आहेत, तर ओळखपत्र तुम्ही का देत नाहीत? अपात्र लोकांना जे केलं ते त्यांना पात्र का करत नाही? 2011 ज्या झोपड्या वाढलेल्या आहेत त्याचं सर्वेक्षण का करत नाही? GR प्रमाणे मग आज जे 2001 झोपड्या होत्या त्या 1.25 लाख झाल्यात, मग याचं कारण काय? मग झोपड्या वाढवण्याचं काम हे प्रशासन करत आहे का? मूलभूत त्यांच्या जो झोपडपट्टीचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, शौचालयाचा प्रश्न आहे, ते सोडू शकत नाहीत. आंबेडकर स्मारकाचा जर त्यांनी प्रश्न 6 डिसेंबरपर्यंत सोडवला नाही तर त्या आंबेडकर स्मारकाचा ताबा हा रिपब्लिकन पक्षच नव्हे तर आंबेडकरी जनता घेणार आहे. आणि जोपर्यंत जनतेसाठी ते खुलं होणार नाही तोपर्यंत तो ताबा आम्ही तिथेच बसू, तिथेच राहू आणि तिथेच सगळं नियोजन करू. आणि भविष्यामध्ये या 15 दिवसामध्ये जर अभिजित बांगर यांनी ठोस अशी भूमिका घेतली नाही तर प्रत्येक वार्ड ऑफिसरच्या बाहेर धरणं आंदोलन केलं जाईल आणि मी स्वतः रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आमरण उपोषणाला बसेल. आणि अभिजित बांगर यांची चौकशी जोपर्यंत होत नाही, कारण टक्केवारी ज्यावेळेस असते तेव्हा रात्री 9 वाजता तुम्ही ऑफिसच्या बाहेर तुमच्या PA ला सांगून सह्या करायला होता आणि सामाजिक ज्यावेळेस प्रश्न असतात त्यावेळेस तुमचं लक्ष नसतं, हे का? म्हणून अशा जे आयुक्त आहेत या आयुक्तांना प्रशासक म्हणून बसण्याचा अधिकार नाही, त्यांनी ती खुर्ची सोडली पाहिजे. म्हणून आमची आजचं जे प्राथमिक आंदोलन आहे, आयुक्त हटवा, नवी मुंबई वाचवा आणि ह्या पुढच्या काळात आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल.